लोकसभेत काही अविवाहित खासदारही हवेत, कारण अविवाहित वर्गाचं प्रतिनिधित्व करणारा सदस्यही लोकसभेत असायला हवा. त्यांच्याही अनेक समस्या आहेत. त्या लोकसभेत मांडणारा प्रतिनिधी म्हणून अविवाहित पार्थ पवार निवडून जावा म्हणूनच हा खटाटोप सुरू असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार म्हणालेत. पिंपरी चिंचवडमध्ये पार्थ पवारांच्या प्रचारासाठी निवडणूक कचेरीचं उद्घाटन केल्यानंतर विद्यार्थी मेळाव्यात अजित पवार बोलत होते. मला मतदान न केल्यास शाप देईल असं म्हणणाऱ्या साक्षी महाराज आणि मीच देव आहे असं म्हणणाऱ्या सोलापूर लोकसभेतील उमेदवारांचीही पवारांनी खिल्ली उडवली आहे. कावळ्याच्या शापाने गुरु मरत नाहीत तेव्हा अशांना घाबरू नका असं आव्हान यावेळी पवारांनी केलंय. आज विद्यार्थ्यांच्या नेमणुका केल्यानंतर नुकत्याच घडलेल्या दोन घटनांचा दाखला पवारांनी दिलाय. काही लग्न झालेले उमेदवार तिथंच गेले पाहिजेत, तसं काही बिनलग्न झालेले पण गेले पाहिजेत. कारण बिनलग्न झालेला जो वर्ग आहे त्यांचं कुणीतरी प्रतिनिधित्व केलं पाहिजे ना. 18-28-30 वयोगटात त्यांच्या काही समस्या आहेत ना, काय त्यांच्या समस्या आहेत तिथं मांडल्या पाहिजेत. याच्या गमतीचा भाग सोडून द्या, ही फॅक्ट आहे. प्रत्येकाच्या समस्या 18-25 वयोगटातल्या समस्या, 25-30 इथल्या समस्या, 30-35 इथल्या समस्या, 35-50 इथल्या समस्या, 50-60 आणि 60 पुढच्याही समस्या आणि 80 पुढच्या वाल्यांच्याही समस्या. प्रत्येकाचे काही त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या समस्या जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळ. त्याकरता हा सगळा खटाटोप आहे. त्याला आशीर्वाद, भरभक्कम पाठिंबा, सहकार्य करायचं का नाही हा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला दिलेला आहे. त्यांचं संविधान बदलण्याची भाषा केली जाते. त्यांच्या कायदा घटनेमध्ये काही मोडतोड करण्याची भाषा त्या ठिकाणी केली जाते. हे दारिष्ट्यही लोक दाखवत आहेत. मारुती रायची जात काढली, हनुमानाची जात आपल्या मनात येतं का?